मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वर्षा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून डिफॉल्टर घोषित करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांसोबत अन्य मंत्र्यांच्या बंगल्यावर पाण्याची 24,56,469 रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे. मंत्र्यांच्या 31 बंगल्यांवर जवळपास 15 कोटींची उधळपट्टी सुरू आहे. यात सर्वात जास्त खर्च बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळांच्या बंगल्यावर होतोय. लोकशाही मार्गानं आंदोलनासाठी मुंबईत येणाऱ्या मराठा तरुणांना ठिकठिकाणी अडवण्यात येत आहे. तरुणांच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे सरकारला दिलाय. महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. रशिया अमेरिकेत काय झालं ते बोलता महाराष्ट्रावर बोललात तर उघडे पडाल असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतलाय. जनतेला लुबाडून बिल्डर लॉबीचे खिसे भरणाऱ्या या नाकर्त्या सरकार विरोधात भाजपा प्रखर आंदोलन करेल असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. राज्य सरकारनं मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोडचा नियम केलाय. रंगीबिरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालय देता येईल असं मिश्किल टीका आठवलेंनी केली आहे. पहिला मानाचा हिंद केसरी किताब पटकावणारे श्रीपती कंसनाळे यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय. राज्यावर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यावर 90 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचं वृत्त आहे. यावर 3 कोटी सोडामी 1 रुपयाही खर्च केलेला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय. देवगड येथील लॉजवर शाम दिली ब्रमेलवार या 30 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं माझ्या मृत्यूला कोणासही जबाबदार धरू नका अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सावंतवाडी एसटी स्टँडजवळ दुचाकीला धडक देऊन पलायन करणाऱ्या कारमुळे 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. सिंधुदुर्गात 5,087 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 378 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 29 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई किल्ला कोर्टानं 15 डिसेंबर पर्यंत रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना पोलीस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिलाय. विश्वविजेते बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली असून चित्रपट निर्माते आनंद एल राय हे दिग्दर्शन करणार आहेत. कंगना विरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक प्रिंट आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. कोरोना काळात रुग्ण उपचारात वापरल्या जात असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या 500 बाटल्या अभिनेता शाहरुख खाननं दिल्लीतील आरोग्य केंद्राला मोफत पुरवल्या असल्याचं समजतंय. आकांक्षानं इंस्टाग्रामवर दिव्यासोबतचे काही जुने चॅट शेअर केले आहेत. यामध्ये दिव्या तिच्या होणाऱ्या छळाविषयी आकांक्षाला सांगताना दिसते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर तोडफोड करण्यात आली असून हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री कार्यालयानं केलाय. जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलंय तर 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय. भारतात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार मलेशियात या हल्ल्याबाबत कट रचण्यात आलाय. कर्नाटकातील कोलारमधील विस्ट्रॉनच्या प्रकल्पात हिंसाचार झालाय. 440 कोटी रुपयांचे यामध्ये नुकसान झालं असून हजारो आयफोन्सची लूट करण्यात आल्याचं समोर आलंय. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एका क्षत्रिय संमेलनात बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी वर्णव्यवस्थेवरून एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. जर वैश्य समाजातील लोकांना वैश्य म्हटलं तर त्यांना वाईट वाटत नाही परंतु जर आपण एखाद्या शूद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. चीनच्या कोरोना लसीची पेरू या देशामध्ये चाचणी थांबवण्यात आली असून एका गंभीर घटनेनंतर ही चाचणी थांबवण्याचा निर्णय देशातील आरोग्य मंत्रालयानं घेतलाय. चीनमधील एका शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं असून तेथील दुसऱ्या एका शहरामध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्यास सुरुवात करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये चर्च बाहेर कॅरोल सिंगिंग पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरावर गोळी झाडत जखमी केलं असून ताब्यात घेतलंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.